क्या उपासना शिव अपराध दूर हो गया ही शंका करायची शंका आणि त्यासाठी आचार्य उत्तर देतात. ह्या शुद्धात्म्याच्या उपासनेची काय गरज आहे? कारण आत्मा प्रतिक्रमणाधिकांनीच निरपराध होतो. अपराधी जीवांचे अप्रतिक्रमणाधिक पापभाव अपराध दूर करणारे नसल्यामुळे शिष्य कोंडत आहे. शिष्याचा प्रश्न काय आहे तो आधी लक्षात. शुद्धात्म्याच्या उपासनेशिवाय अपराध दूर होणार नाही हे तुम्ही का सांगता? काय गरज आहे शुद्धात्म्याच्या उपासनेची? कारण प्रतिक्रमणाधिकांनीच हा जीव निरपराध होतो. निरपराधी व्हायचं असेल तर तीन गोष्टी सांगितल्या आहेत, प्रतिक्रमण, आलोचना आणि प्रत्याचार. प्रतिक्रमण कशाला होणार? भूतकाळातील दोषांच्या निवारण्यासाठी प्रतिक्रमण केल्या जात. आलोचना वर्तमान काळी घडणाऱ्या दोषासाठी आलोचना केली जाते आणि भविष्यकालीन दोषांच्या निराकरणासाठी प्रत्याख्यान केल्या जात. म्हणतात प्रतिक्रमणाधिकार नसता हा जीव निरपराध होऊ शकतो. प्रतिक्रमण करावं लागेल, आलोचना करावं लागेल किंवा प्रत्याख्यान करावं लागेल. ज्यांनी ज्यांनी जे व्रती असतात पुण्य असतात त्यांना नियमाने प्रतिक्रमण करावंच लागतं. तर त्या प्रतिक्रमण करण्याचा हेतू हा असतो तिथं की तुमच्या जीवनात जे जे काही रात्रीचे दोष घडले असेल ते सकाळी दूर करा. दिवसभर दुपारपर्यंत जे दोष घडले असेल ते सामायिकाच्या खाली दूर करा. रात्री दुपारपासून जे काही दोष घडले असेल ते रात्री म्हणतात. हे सांगितलं असताना आता हे नवीन तुम्ही काय आणलं की शुद्धात्म्याच्या उपासनेशिवाय अपराध जात नाही हे जे तुम्ही सांगितलं म्हणतात ते अजून आम्हाला जमलं नाही. अपराधी जीवांचं अप्रतिक्रमणाधिक, अप्रतिक्रमणाधिक म्हणजे काय झालं? पापभाव. प्रतिक्रमण म्हणजे पुण्यभाव. अप्रतिक्रमणाधिक जे आहे ते पापभाव रूप आहे. तो अपराध दूर करणारे नसल्यामुळे विषकुंभच आहे. जो पापभाव आहे तो तर अपराध दूर करूच शकत नाही. म्हणून पापभाव नियमाने अपराध आहे हे आम्हाला मंजूर आहे. पण पुण्यभाव अपराध आहे हे अजून शिष्याला मंजूर नाही आणि म्हणून तो प्रश्न करतो.
म्हणजे प्रतिक्रमण नाही. प्रतिक्रमण म्हणजे प्रतिक्रमण आहे आणि अप्रतिक्रमण, दोन वेळ अप्रतिक्रमण आहे आपल्याबरोबर. पहिल्या अप्रतिक्रमणाचा भाव आहे की जिथं मागच्या दोषाची जी आलोचना नाही त्यावर नाही, म्हणजेच नियमाने पाप भाव आहे पहिल्या अप्रतिक्रमणाचा. दुसरा प्रतिक्रमण आहे की जे काही दोष घडले मागे त्या दोषांच्या निराकरणासाठी जे केल्या जातं त्याला प्रतिक्रमण म्हटलं जातं, तो पुण्यभाव आहे. आणि तिसरा अप्रतिक्रमण आहे. आता तर या अप्रतिक्रमणाचा अर्थ काय आहे? प्रतिक्रमणही नाही ते अप्रतिक्रमण. थोडं बारक्याने इकडे लक्षात घ्या, या प्रतिक्रमणही नाही ते अप्रतिक्रमण. प्रतिक्रमणाचा अर्थ काय पाहिला आपण? पुण्यभाव, शुभभाव. तर यात शुभभावही नाही. आता जिथं शुभभाव नाही तिथं अशुभभाव असायचा प्रश्न उभा राहत नाही. म्हणजे ज्यामध्ये न अशुभभाव आहे न शुभभाव आहे असं जे आहे ते अप्रतिक्रम. दोन्ही सारखे कसे झाले? इथं अप्रतिक्रमणाचा अर्थ काय आहे की प्रतिक्रमणही नाही, म्हणजे काय झालं की पापभाव आहे, शुभभाव नाही. पापभाव जिथं आहे त्याला अप्रतिक्रमण हे नाव आलं पहिलं. दुसरे याच्यात जे नाव आलं ते आलं आहे प्रतिक्रमण, की पापभाव तर संपला आहे आणि पुण्यभाव जीवनात आला आहे. अशी अवस्था जेव्हा आहे तेव्हा त्या जीवनाच्या याला प्रतिक्रमण हे नाव देणार. आता ह्या जो तिसरा अप्रतिक्रमण आहे याच्यासारखा नाही पापभाव धर्माचा नाही. तेच म्हणायचं, शब्द तर सारखाच आहे ना. शब्द सारखा असूनही त्याच्या अर्थात फरक आहे. इथं प्रतिक्रमण अ म्हणजे नाही झालं ज्ञानींसाठी. ज्ञानीला तो अर्थ लागू शकेल, सर्वसामान्यांनी काय करावं नाही असं नाही आहे, तो विषय नाही आहे. सर्वसामान्यांनी तिथे काय करावं नाही, हे सर्वसामान्यांना तो करू शकत नाही. हा आहे कोणासाठी? जो कोणी शिकलेला आहे थोडाफार त्याच्यासाठी. नाही मला त्याच्यापेक्षा याला आपण दुसरा शब्द शुद्ध बस गोंधळ इथून सुरुवात होत असतात. केव्हा प्रश्न तो नाही, सर्व सर्वसामान्यांच्या जीवनामध्ये मला तो नाही मुद्दा मांडायचा आहे. याच्यामुळं गोंधळाची सुरुवात होते अर्थामध्ये. हे जे शब्द सर्वसामान्यांच्या जीवनात, इतरांच्या नाही, सर्वसामान्यांनीही सामान्यांच्यासाठी आधी जर त्याची काही भूमिका तयार नसेल तर त्या समयसार समजणार आहे काय? समयसार म्हटला सर्वसामान्य तर मधलाच अर्थ काढतात. प्रतिक्रमण म्हणून पुण्यभाव ज्या धर्म आहे ठीक आहे, जिथं दोन्ही नाही ते अप्रतिक्रम. इथं अचा अर्थ काय आहे? प्रतिक्रमण नाही ते अप्रतिक्रमण. तिथं अचा अर्थ आहे जिथं दोन्ही नाही. इथे आहे स्वैराचार, इथे स्वैराचाराला आळा घातला पुण्यभावाने आणि त्या दोन्ही भावापेक्षा अलग असं शुद्धात्म्याचं चिंतन हे त्याचं नाव अप्रतिक्रमण. हा शुद्ध भाव म्हणतात. जीवनात हा त्या नियमाने काय आहे? विषकुंभच आहे. पाप भाव नियमाने विषकुंभच आहे. म्हणजे काय करणार? दोषांचं प्रायश्चित न करणं विषकुंभच आहे. म्हणजे नियमाने जीवाला घातकच आहे. पाप भाव कधीतरी कोणत्या तरी दृष्टीनं चांगला म्हणता येईल का नाही? जगात कोणत्या तरी धर्मीयांनी पाप भावाला चांगलं म्हटलं का? पाप भावाला
आणि म्हणून हे तर नियमाने निशकुंभच आहे. पहिलं अप्रतिक्रमण हे नियमाने निशकुंभच आहे. आता हे जे आहे प्रतिक्रमण आहे, हे प्रतिक्रमण दोन आहे. दोन नक्की झाले आपल्या दोन. पहिलं प्रतिक्रमण नियमाने काय आहे, निशकुंभच आहे, त्याच्यात अमृत कुंभाचा लवलेशही नाही. तिसरं, दुसरं जे अप्रतिक्रमण आहे ते नियमाने अमृत कुंभच आहे, त्याच्यात विषकुंभ नाहीच. काय झालं थोडं इकडे लक्ष. पहिलं अप्रतिक्रमण विषकुंभच आहे, कारण काय पाप भावच आहे. दुसरं अप्रतिक्रमण जे आहे ते अमृत कुंभच आहे, त्याच्यात शुभ भावही नाही अशुभ भावही नाही, म्हणून विषकुंभाचा प्रश्न उभा राहील. हे दोन तर नक्की आहेत आमच्याजवळ, त्याच्यात काही गडबड नाही. राहिला हा तिसरा प्रतिक्रमण रूप जो भाव आहे, तो प्रतिक्रमण भाव म्हणजे पुण्यभाव. आता पुण्यभाव वस्तुत पाहिलं तर विषकुंभ आहे का अमृत कुंभ आहे? वस्तुत पाहिलं तर विषकुंभ आहे. उपचारानं पाहिलं तर अमृत कुंभ आहे. हा जो पुण्यभाव आहे, प्रतिक्रमण रूपाचा जो भाव आहे, तो ही बंधाचंच कारण आहे. घातक आहे, जीवाला उद्धारणार काय? वस्तुत द्रव्य दृष्टीनं निश्चय नयानं पाहिलं तर तोही घातकच आहे, म्हणून विष कुंभच आहे. पण त्याला याच्या दृष्टीनं असा पापभाव नाही, पुण्यभाव आहे, म्हणून उपचारानं अमृत कुंभ याला म्हणता येते. आचार्य म्हणतील की अज्ञानीच्या जीवनात तर तो प्रतिक्रमण खरं प्रतिक्रमणच ते प्रतिक्रमणच नाही, ते प्रतिक्रमणच नाही, त्याचं ते प्रतिक्रमण अप्रतिक्रमण. ते त्या अप्रतिक्रमणात खुलासा चांगला केला. काय म्हटलं प्रज्ञानामध्ये प्रतिक्रमण जे आहे ते अमृत कुंभ, त्याला अमृत कुंभ ही उपचारानं केव्हा म्हणता येईल? ज्ञानीच्या जीवनाचा पुण्यभाव असेल तर त्याला अमृत कुंभ उपचारानं म्हणता येईल. वस्तुत तो ज्ञानी त्याला विषकुंभ मानतो. ज्या ज्ञानीला हा पुण्यभाव आहे तो ज्ञानी त्या पुण्यभावाला मानतो काय? तो तर अमृत कुंभ नाही मानत, तो विषकुंभ मानतो. परंतु विषकुंभ मानत असूनही आम्ही त्याला अमृत कुंभ उपचाराने म्हणू शकतो. का म्हणू शकतो? जसं आपण व्यवहार रत्न मोक्ष मार्ग म्हटलं, व्यवहार रत्नत्रय काय, व्यवहार रत्नत्रय काय असेल प्रतिमा, काय असेल व्यवहार रत्नत्रय म्हणजे काय? सरळ व्यवहार रत्नत्रय म्हणजे काय झालं, एका शब्दात जर सांगायचं झालं तर शुभ राग आहे. आता हा व्यवहार रत्नत्रय त्याला म्हणतो आहे, मोक्ष मार्ग म्हणतो आहे आम्ही, व्यवहार मोक्ष मार्ग म्हणतो आहे. हा का म्हटला गेला? हा उपचार आहे किंवा सुस्थिती आहे? जो शुभ राग आहे तो मोक्ष
होईल की बंद मार्ग होईल? बंद मार्गच आहे, पण बंद मार्ग असू नये त्याला आम्ही मोक्ष मार्ग म्हणणार आहोत. आचार्यही म्हणणार आहेत, पण कशानं? व्यवहारानं मोक्ष मार्ग म्हणणार आहे. कुणाला? व्यवहार रत्नत्रयाला दोन मोक्ष मार्ग म्हटला आहे, तो व्यवहारानं मोक्ष मार्ग म्हटले आहे. आता याचा सरळ अर्थ काय झाला? खरा मोक्ष मार्ग नाही, पण मोक्ष मार्ग त्वचा उपचार झाला. आगमाच्या दृष्टिकोनात एखाद्या वेळी मानलं जातं की मिथ्या दृष्टीलाही शुभ भाव होतो, पण अध्यात्म कधीही सगळ्यांचा आपला अशुभ भाव चालू आहे. आपण सर्व विश्वकुंभात बसले आहोत. दुसरा शब्द सांगायचं म्हणजे नाही, ते तुम्ही म्हणा, त्यांनी नाही बोलले असं काही. त्यांनी म्हणून सांगितलं की स्वतःला जर तुम्ही अज्ञानीच मानला तर कधी ज्ञानी बनणार नाही. तर स्वतःला ज्ञानी माना ना आहे ना, कोणत्या तरी दृष्टिकोनातून आम्ही ज्ञानी आहोत का नाही? आज स्वतःला अज्ञानी समजा तर अज्ञानीच राहा. मी ज्ञानी आहे हे समजा तर अज्ञानातून बाहेर पडाल. आणि म्हणून आम्ही सारे अज्ञानी आहोत, मिथ्या दृष्टी आहोत, याचा स्वीकार न करता आम्ही ज्ञानी आहोत, सम्यक दृष्टी आहोत, याचा स्वीकार करा. एकांत करू नका, मी सम्यक दृष्टी आहे म्हणून मला पाप बंद नाही असं मानाल तर चुका. आणि सम्यक दृष्टीनं काही केलं भोग भोगले तरी संवर निजरा आहे आगम सांगते म्हणून आम्ही पाप करून संवर निजरा मिळवणार असू तर ते शक्य नाही म्हणतात. परंतु हाही भाग तेवढाच नक्की आहे की आधी कॉन्फिडन्स आणा आपल्या जीवनात, कमी ज्ञानी आहे त्याला काही बाधा येणार नाही. आता तिसरं जे होतं ते कधीच विषकुंभ होत नाही, ते नियमाने अमृत कुंभच राहते. पहिलं निशकुंभच राहते. हे मधलं जे आहे हे मोठं गोंधळ टाकते. हे विषकुंभही आहे आणि अमृत कुंभ म्हटल्या जाते. माझे शब्द थोडे काही लक्षात काय म्हटलं मी? वस्तुत पाहिलं तर विषकुंभच आहे, परंतु त्याला अमृत कुंभ म्हटल्या जाते. त्याच्यावर उपचार होतो. का होतो हा उपचारही? का होतो त्याच्यावर? त्यांनी साथ कुणाची केली? याची साथ केली. म्हणून त्यांनी जे म्हणा म्हटलं की ज्ञानीच्या शुभभावावर हा अमृत कुंभाचा उपचार होईल. तर ज्ञानी आहे म्हणजे त्यांनी शुद्ध भावाची साथ केली. ज्या विषकुंभानं शुद्ध भावाची साथ केली त्या विषकुंभावरही हा आरोप झाला अमृत कुंभाचा. काय झालं? नाही आलं. काय विषकुंभाचा काय झालं? प्रतिक्रमणावर विषकुंभ आहे. आहे विषकुंभच, अमृत कुंभाचा कधी कधी व्यवहारानं त्यावर उपचार होऊ शकतो किंवा कथांचित केल्या जातो. केल्या जातो का? केल्या जातो तो महत्त्वाचा भाग आहे. अमृत कुंभ रूपाचा उपचार का केला जातो? वस्तुतः विषकुंभ आहे म्हणून दोन्हीही गोष्ट स्वीकारणं जरुरीच आहे. त्याला विषकुंभ नाही मानलं तर सोडणाने तिथे अटकाय. पुण्यभाव केला की झालं मोक्ष मिळते हे माना. आणि जर त्याला अमृत कुंभ नाही मानलं,
विषकुंभच मारलं तर जीवनात पुण्य भाव कधी येणार नाही. पाप भावात अडकार, पाप भावातही अडकू नये आणि पुण्य भावातही अडकू नये म्हणून खेळाला अमृत कुंभ हे नाव आहे. प्रतिक्रमणावरही अमृत कुंभाचं याच्यातच अटका म्हणून याला अमृत कुंभ म्हटलं आणि याच्यातच अटकू नये म्हणून याला विषकुंभ. याच्यातच अटका म्हणून याला अमृत कुंभ नाव दिलं आणि याच्यातच अटका चिंता करायची शंकाच्या लक्षात आली काय पाहिजे म्हणून हा खुलासा केला. तिथे शब्द आले आहे विषकुंभ अप्रतिक्रमणादी पाप भाव अपराध दूर करणारे नसल्यामुळे विषकुंभ आहे व प्रतिक्रमणादी शुभ त्या अपराधांना दूर करणारे असल्यामुळे अमृत कुंभच आहे हेच चरणान योग सांगतो. इतपणे शंका आहे. काय झालं शंकाकाराने शंका काय घेतली होती की पाप भाव तर विषकुंभ आहे इथं आम्हाला काही शंका नाही संशय नाही पण हा जो प्रतिक्रमणादी शुभ भाव आहे या शुभ भाव तर अशुभ भावाला दूर करणारा आहे की आगमही सांगतो ना अशुभ अशुभ वंचनार्थम का शुभ भाव येणार आहे तर संस्कृत टीकेमध्ये जयसेन आचार्य म्हणतात अशुभापासून वाचण्यासाठी आणि शुद्धात पोचण्यासाठी त्याच्या जीवनामध्ये हे शुभ भाव येतात. म्हणतात ते तर अपराधांना दूर करणारे असल्यामुळे अमृत कुंभच आहे हे चरणाने योग सांग. शंकाकार कुठं चुकला हे लक्षात आलं. आपणही त्याला म्हटलंच ना अमृत कुंभ तर आपणही म्हटलं त्याने म्हटलं मग तो चुकला कुठं. याच्यात शब्द आहे अमृत कुंभच आहे चलावलाय मुद्दा की तो चुकतो कुठं आहे की त्याला केवळ तो अमृत कुंभच मानतो. विषकुंभ मानून अमृत कुंभ म्हणत असे तर आम्हाला मान्य होता पण तो त्याला अमृत कुंभच मानतो इथं तो चुकलेला आहे. चरणानियोग त्याला अमृत कुंभच नाही म्हणत चरणानियोग काय म्हणे. इथं दाखला तर मी चरणानियोगाचा दिलाय मग चरणानियोग चुकणार आहे का. मग काय आहे चरणानियोग अमृत कुंभ म्हणणार आहे अमृत कुंभच म्हणणार नाही. लागलेल्या दोषांचे अप्रतिक्रमण अप्रतिसरण अपरिहार अधारणा अनिवृत्ती अनिंदा अगठा व अशुद्धी या आठ प्रकाराने प्रायश्चित्त न करणे हे तर विषकुंभच आहे विषाने भरलेला खडाच आहे. आता ज्याला अप्रतिक्रमण पहिलं आपण म्हणणार आहोत हे पहिलं अप्रतिक्रमणाच्या एक प्रकार आठ रूपाचे असणार. अप्रतिक्रमण काय आहे ते पाहतोय आपण. नावं पुढे येणारच आहे म्हणून त्या नावांचा खुलासा मी करत नाही पुढे त्या प्रत्येक शब्दाचा खुलासा केलेला आहे. या उलट प्रतिक्रमण प्रतिसरण परिहार धारणा निवृत्ती निंदा गर्हा व शुद्धी हे तर अमृत कुंभ आगम या सगळ्यांना अमृत कुंभ म्हणतो आणि याच्या उलट असणाऱ्या अप्रतिक्रमणाधिकाला विषकुंभ म्हणतो. म्हणतात हे आम्हाला ज्ञात आहे हा शिष्याचा प्रश्न आहे. आता त्या प्रत्येकाचा खुलासा आपण पाहतो आहे.
प्रतिक्रमण कुणाला म्हणणार केलेल्या दोषांचे निराकरण भूतकाळात जे जे काही दोष घडले असते त्या भूतकालीन दोषांचे माझे हातून हे घडलं आणि ते कसं दूर होईल यासाठी म्हणून मनाने विचार करणं की हे दूर व्हावे. गुरुसाक्षी आली नाही अद्याप, परंतु त्याच्या मनात हा नियमाने विचार यावा लागतो की आतापर्यंत माझ्या जीवनात जे जे मी चुकलो त्याचं परिहार मी कसा केला पाहिजे. परिहार केल्याशिवाय मी चांगला होऊ शकत नाही. याचं नाव प्रतिक्रमण असणार आहे. सगळ्यांना ही सवय होती. महाराजांच्या गुरुकुलात राहणाऱ्या बहुतेक पहिल्या सगळ्या विद्यार्थ्यांना ही सवय होती. काय सवय होती? डायरी लिहिली आहे प्रत्येकानं. तात्यांनी लिहिली आहे, मानचंद्रांनी लिहिली आहे, महाराजांनी स्वतः लिहिली आहे. त्यांच्या जीवनातही त्यांनी आपलं सगळं जीवनात प्रत्येक दिवशी काय होणार आहे हे डायरी का लिहिलं म्हणतात. काय त्याचा उपयोग काय आहे आपल्या जीवनाला? फार मोठा उपयोग आहे की काल आपण जे काही करू शकलो आज त्यात काही आपण बदल करू शकलो का नाही, काही सुधारू शकलो का नाही, कुठं आपण अद्याप अडकलो आहोत, हा हे ज्ञान त्याच्यातून होत होतं. आणि म्हणून प्रतिक्रमणाचा हा एक फायदा असणार. दुसरं आहे प्रतिसरण शब्द. सम्यक्वादी स्वभाव भावात प्रेरणा मिळणं. सम्यक्वादी जे काही स्वभाव पर्याय आहे जीवाच्या जीवनात, या स्वभाव पर्यायीची प्राप्ती आपल्याला कशी होईल अशा प्रकारचा प्रेरणा सतत जीवनात मिळत राहणं. आपल्या जीवनात सम्यक दर्शनाची तरी प्राप्ती या भावात आपल्याला व्हावी. निदान गृहित विद्यात्वाचा अभाव होऊन व्यवहार रत्नत्रय तरी प्राप्त व्हावं याची प्रेरणा मिळणं हे प्रतिसरण झालं. प्रतिहार त्याच्या उलट झाला. मिथ्यात्व रागादी दोषांचा परिहार आपल्या जीवनात कशा प्रकारे होईल? जे जे काही मिथ्यात्व आपल्या जीवनात आहे, गृहित मिथ्यात्व असेल, त्याचाही परिहार आपल्या जीवनात कसा होईल? शांतीनाथ भगवान शांती देतात, पार्श्वनाथ भगवान संकट करतात. हे काय म्हणतात? याचाही नियमाने रागादी दोषांचा किंवा मिथ्यात्वाचा कसा भाव होईल हे चिंतन म्हणजे परिहार झालं. धारणा पंच नमोकार मंत्रादी प्रतिमा आदी बाह्यद्रव्यामध्ये मनाला स्थिर करणं. आधी कुठं स्थिर करावं लागेल? त्यांनी ध्यानासाठी एक उपाय सांगितला. पहिल्याने एकाग्रत व्हावंच लागेल. ध्यानाचं मूळ रूपच काय? कुठंतरी एकाग्र होणं हे ध्यानाचं मूळ रूप आहे. तर म्हणतात आम्हाला आधी ध्यान शुद्धात्मा काय काय नाही हेच कळत नाही, त्यावेळी आम्ही ध्यान कुणाचं करावं आणि कसं करावं. त्यांनी उपाय सांगितला. नमकार मंत्र म्हणणार आहात, अशी अवसा काय म्हणणार असाल ते ओम म्हणा, सिद्धोहम म्हणा, काय जो मंत्र घेऊन तुम्ही ध्यान करत असाल तोच मंत्र तुम्हीच ऐका. जो मंत्रोच्चार आपण करतो आहे तो आपणच ऐकायचा. काय होते बघा, बाकीचं काहीही ऐकू येत नाही, दिसत नाही समोरचं. आपण जर आपल्या त्या शब्दाच्या उच्चाराकडेच केंद्रित झालो तरी बाकीचं काहीही दिसत नाही. आणि म्हणून ते सांगतायत की पंचनमोकार मंत्र याच्या बाह्यद्रव्यामध्ये त्या मनाला आधी स्थिर करा किंवा प्रतिमा आदिकांमध्येही स्थिर करा. तर जेव्हा बाह्यद्रव्यामध्ये स्थिर करतो आहे, बाह्यद्रव्याचं ध्यान आमच्या जीवनात आलं आहे, त्याला धारणा असं म्हणणार. तिसरं आहे निवृत्ती. बाह्य पदार्थ पंचेंद्रियाचे विषय
किंवा आमच्या जीवनात असणाऱ्या कशा भावापासून मनाला दूर कसं करता येईल, दूर करणं याचं नाव आहे निवृत्ती. की आमच्या जीवनामध्ये जे काही बाह्य पदार्थाबाबत आसक्ती आहे, विषय आहे, पंचेंद्रियाच्या विषयाबाबत एवढी आसक्ती आहे की एक कमी झाला तरी दुःख होते, कधी अधिक मिळेल ही भावना आमच्या जीवनात राहते म्हणतात. तर त्यापासून मी दूर कसा होईल याचा चिंतन करणं किंवा याला दूर करणं हे निवृत्ती आहे. सहावं आहे निंदा. आत्मसाक्षीने दोष प्रगट करणे. निंदा करताना गुरुजवळ जाऊनच सांगावं लागेल हा भाग नसतो. निंदा करताना आपण काय चुकलो, कुठं चुकलो, काय करायचं नव्हतं ते केल्या गेलं, अशा प्रकारची स्वतःची जेव्हा आम्ही निंदा करीत राहतो, म्हणून निंदा हा स्वतः करतो आहे आणि गढा निंदाच करतो आहे पण गुरु साक्षी करतो. हा फरक काय झाला. गुरु नाही त्यांना गढा करायचा प्रश्न सुधारणार नाही, तर निंदा तर करा. निंदा करायला नाही सांगितलं शब्द आहे तिथं. आत्मसाक्षीने दोष प्रगट करणे, आपलेच दोष आत्म्याच्या साक्षीनं प्रगट करणे. एका गुरुच्या जीवनात दोन्ही शिष्याला सांगितलं की तिथं कोणीच तुमच्या वयाला पाहणार नाही अशा वस्तू चोरून आणा. आता दोघं शिष्य पाठवले आणि एकानं खूप वस्तू चोरून आणल्या आणि एक तसाच आला. गुरुनं विचारलं, अरे काय तुला सापडलंच नाही, एकही वस्तू नाही सापडली. तर न पाहणारा कोणी सापडलंच नाही म्हणून, अरे अशी एकही जागा नव्हती की दुसरा कोणीच तिथं नाही. त्यानं उत्तर काय दिलं, मी तर होतोच ना, मी पाहतच होतो, तर कुणीच न पाहणारा असा मला कुणी सापडलाच नाही आणि म्हणून मी एकही वस्तू आणू शकलो नाही. तसं आत्मसाक्षीनं दोष प्रगट करायचे आहे. ही निंदा खरोखरीच आपल्याला आपल्या दोषापासून परावृत्त करण्यासाठी ही कामाची असणार. गधा गुरुसाक्षीपूर्वक दोष प्रगट करणे. गुरुच्या साक्षीनं दोष सांगायचे आणि त्यांनी दोष सांगितल्यानंतर जे काही त्याचं प्रायश्चित्त दिलेलं असतं त्याचं पालनही करावंच लागतं हा नियम. शुद्धी सातवं आहे. प्रायश्चित्ताने दोषांना दूर करून शुद्ध होणे. प्रायश्चित्त करून जेव्हा आता तिसरी स्टेप पाहिजे होती. काय पाहिजे, निंदेत काय काम केलं आपण, आपण आपल्या स्वतःचे दोष पाहत राहिलो. गर्हेत काय केलं, दोष का केले असं, आपल्या आपल्याला दोष पाहणं सोपं आहे, दुसऱ्याजवळ आपले दोष सांगणं खूप कठीण आहे, दुसऱ्यासमोर आपली निंदा करणं कठीण आहे आणि म्हणून मुद्दाम पुन्हा आणि ते झाल्यानंतर मग ते सांगत आहेत की प्रायश्चित्त जे देतील गुरु त्या प्रायश्चित्तानं आपले दोष जीवनातून हटवणं याचं नाव शुद्धी. या प्रकारे हे प्रतिक्रमणाचे जसे आठ भेद पहिले आपण, तसे त्याच्या उलट या गोष्टी न करणं म्हणजे अप्रतिक्रमणाहिताच्या परिभाषा. हे अप्रतिक्रमणादी दोन प्रकारचे आहेत, ज्ञानीचे आणि अज्ञानीचे. अज्ञानीच्या जीवनातही पापभाव आहे आणि ज्ञानीच्या जीवनातही अप्रतिक्रमणादी येतील कने पाप.
अप्रतिक्रमण आदि दोन प्रकारचे आहेत, ज्ञानीचे आणि अज्ञानीचे। अप्रतिक्रमण आदि विषय कशाय परिणती रूपच असेल। नियमाने अज्ञानीच्या जीवनात, मिथ्या दृष्टीच्या जीवनात जे काही अप्रतिक्रमण आदि येणार आहे ते पंचेंद्रियाच्या विषयाबाबत असतील किंवा आपल्याच कशायाच्या पुष्टीबाबत। ज्ञानीचे अप्रतिक्रमणाधिक शुद्ध आत्म्याच्या उपासनेनं श्रद्धा ज्ञान चारित्राची प्राप्ती तीन गुप्तीरूप शुद्ध भाव रूपाचे असते, तेच निश्चयाने प्रतिक्रमणाधिक होय। ज्ञानीचे जे अप्रतिक्रमणाधिक आहे ते अप्रतिक्रमणाधिक ज्ञानीचं कोणतं राहील म्हणतात, हे अप्रतिक्रमण। ज्ञानीच्या जीवनात अप्रतिक्रमण हे नाही, ज्ञानीच्या जीवनातही अप्रतिक्रमण आहे आणि अज्ञानीच्या जीवनातही अप्रतिक्रमण आहे। तुमचा जो प्रश्न होता की दोन्ही तर समान झाले, तर ज्ञानीच्या जीवनातलं अप्रतिक्रमण शुद्ध भावरूपाचं आहे आणि अज्ञानी जीवाच्या जीवनातलं अप्रतिक्रमण नियमाने कसं आहे, पाप भाव। ज्ञानीचे अप्रतिक्रमणाधिक शुद्ध आत्म्याच्या उपासनेनं उत्पन्न झालेली श्रद्धा ज्ञान चारित्राची प्राप्ती तीन गुप्तीरूप शुद्ध भाव रूपाचा असते, तेच निश्चयाने प्रतिक्रमणाधिक आहे। हे ज्ञानीचे निश्चयानं प्रतिक्रमण काय झालं, निश्चयानं ज्ञानीचं प्रतिक्रमण अप्रतिक्रमण हे झालं निश्चयानं, आणि व्यवहारानं प्रतिक्रमण हे जीवनात आहे। ज्ञानीच्या जीवनातही व्यवहारानं प्रतिक्रमण असणार आहे, व्यवहारानं अप्रतिक्रमण असणार आहे। हाही भाव ज्ञानीच्या जीवनात येऊ शकणार आहे, हाही भाव ज्ञानीच्या जीवनात येऊ शकणार आहे। फरक कुठं झाला, चौथ्या गुणस्थानवरती ज्ञानीच्या जीवनात हा भाव येऊ शकतो पापभाव, मुनींच्या जीवनात पापभाव रूपाचं अप्रतिक्रमण असत नाही। मुनींच्या जीवनात जे काही असेल ते प्रतिक्रमण रूपाचा विषकुंभ रूपाचा भाव असू शकतो, याचा असू शकत नाही, एवढा फरक जरूर या तीनमध्ये असणार आहे। म्हणून ज्ञानीच्या जीवनात अप्रतिक्रमणही आहे, दोन्ही अप्रतिक्रमण सापडले काय झालं नाही लक्षात आहे। कोण नाही म्हणते पापभाव आहे सम्यक दृष्टी जीवाला, युद्ध करायला गेला त्या क्षणी त्याच्या जीवनात पापभाव आहे का नाही, परिणती शुद्धता आहे आणि उपयोगात पापभाव आहे, परिणती शुद्धता आहे आणि उपयोगात पुण्यभाव आहे, परिणती शुद्धता आहे आणि उपयोगातही शुद्धता आहे, तिन्ही गोष्टी आहे ज्ञानीच्या जीवनात। काय बोलती नाही, ज्ञानीच्या जीवनात तिन्ही भाव आहे की कसे राहतील, पण परिणती शुद्धता आहे आणि उपयोगात अशुभ भाव आहे, युद्ध करतो आहे त्यावेळी अशुभ भाव आहे, परिणती शुद्धताच आहे आणि भगवंताची भक्ती करतो आहे, काय उपयोग शुभ आहे आणि परिणती शुद्ध आहे आणि उपयोग शुद्ध आत्म्याकडे लागला आहे अशी अवस्था ही त्याच्या जीवनात येते आणि त्याचं नाव शुद्ध उपयोग असं म्हटलं जातात। सम्यक दृष्टी जोपर्यंत आहे
तोपर्यंत नियमाने त्याची परिणती शुद्धच असली पाहिजे हा मंत्र लिहा. यावरून हे सिद्ध होते की निश्चय प्रतिक्रमणास व्यवहार प्रतिक्रमणाकडे पाहून अप्रतिक्रमण म्हटले तरी ते पापभोगरूप नाही. यावरून सिद्ध काय झालं, निश्चय प्रतिक्रमणास वस्तुत निश्चय प्रतिक्रमण काय झालं हे झालं, पण यालाही नाव काय दिलं आहे म्हणतात आपण व्यवहार प्रतिक्रमणाकडे पाहून याला नाव आम्ही अप्रतिक्रमण म्हटलं. लक्षात घ्या, याला जे अप्रतिक्रमण म्हटलं ते अप्रतिक्रमण या रूपाचं नाही की नाही. मग कोणत्या रूपाचं अप्रतिक्रमण आहे ते म्हणतात याच्याकडे पाहून प्रतिक्रमण नाही म्हणून अप्रतिक्रमण म्हटलं. इथं काय झालं, इथं अप्रतिक्रमण जो आम्ही म्हणतो आहे तिथं त्याचा अर्थ काय म्हणतात, त्या अप्रतिक्रमणाचा अर्थ आहे की जिथं प्रतिक्रमणही नाही पापभाव आहे शुभभावही नाही असा जो आहे तो अप्रतिक्रमण रूपाचा भाव आहे. इथं शुद्ध भाव नाही शुभभाव नाही म्हणून अप्रतिक्रमण आहे. तर दोन अप्रतिक्रमणात फरक आहे. इथं शुभ भाव नाही म्हणून अप्रतिक्रमण म्हणतं, इथं पाप भाव आहे या दृष्टीनं याला अप्रतिक्रमण म्हटलं. इथं दोन्हीही नाही शुभ भावही नाही अशुभ भावही नाही आणि म्हणून त्याला अप्रतिक्रमण म्हटलेलं असणार आहे. म्हणून आगमाचे अर्थ लावताना त्या त्यावेळी आचार्यांची दृष्टी लक्षात घ्या. ज्ञानीला प्रतिक्रमण आहे पहिलं अप्रतिक्रमण आहे का नाही, तर ज्ञानीच्या जीवनात पापभाव आहे हा व्यवहार आहे. वस्तुतः तो त्याला आपलं मानत नाही म्हणून तो असं म्हटलं जाणार आहे. म्हणून आगमाचे या शब्दांनी जो गोंधळ म्हटला मला भरत तर म्हणतात आगमाचा अर्थ जोपर्यंत आपण नीट लावू शकत नाही तोपर्यंत हे गोंधळ आपल्या जीवनात येणार आहे. निर्मलाच्या जीवनातली घटना आहे. एकदा राजाला स्वप्नात असं काही दिसलं की वाईट खूप वाईट स्वप्न पडलं आणि तो कष्टी झाला आणि तो राजाच त्यांनी लगेच ज्योतिषाला बोलवलं आणि मला असं वाईट खूप स्वप्न पडलं आणि खूप रडलो स्वप्नात म्हणून झालं ते सांगितलं. तर ज्योतिषानं सांगितलं त्याचं फल जर काय असेल तर म्हणे नियमाने तुमच्या घरातले सगळे लोक मरणार आहेत, फक्त तुम्ही एकटे वाचाल बाकी सगळे मरतील असा या स्वप्नाची फलश्रुती आहे. आता हे सांगितल्याबरोबर अग्निवर काय झालं, त्याला तो गुस्सा आला, त्याला शिक्षा केली, त्याला हाकलून दिलं आणि त्याला तर हाकलून नेलं पण याच्या मनातलं ते जाईना. आपल्यालाही कोणी ज्योतिषानं सांगितलं तर काय होते, कधी ना कधी तो विकल्प सत्वत राहतो आपल्याला. जरी आपला विश्वास नाही म्हणत असतो तरी जर काही वाईट जीवनात घटना घडत राहिली तर चुकून तरी ते डोकावत असतो. तसं त्याचं मन त्याला खाऊ लागलं, खरं तर नाही होणार याचं हे ज्योतिष खरं होईल तर काय होईल. जेव्हा बिरबळ तिथं जातो आहे तर सचिंत दिसतात राजे. बिरबळ म्हणतो आज काय झालं राजेसाहेब एवढे सचिंत का, काय घडलं ते सांगितलं. त्यानं सांगितलं किती चांगलं फल आहे म्हणे, तुम्ही का सचिंत झाला मला कळत नाही, तुम्ही दीर्घजीवी आहात. काय सांगितलं बिरबळाने, यांच्यासारखे तुम्ही अपमृत्यूनं मरणारे नाही, तुम्ही दीर्घजीवी आहे, अधिक काळ या राजाचा भोग घेणारे आहात, सुख अधिक काळ तुम्हाला मिळणार आहे हे या स्वप्नाची फलश्रुती.
परंतु ते समजल्याबरोबर राजा खुश झाला. त्याप्रमाणे म्हणतात, आगम लावताना आम्हाला कुठं कोणत्या शब्दाचा कसा अर्थ आहे तो जर नीट नाही लागला तर नियमाने आगमाचा अर्थ चुकीचा होतो. यावरून हे सिद्ध होते की निश्चय प्रतिक्रमणास व्यवहार प्रतिक्रमणाकडे पाहून अप्रतिक्रमण म्हटले तरी ते पापभाव रूप नाही, शुद्ध भाव रूपच आहे, मोक्षाचेच कारण आहे. हा अप्रतिक्रमण रूप भाव बंधाचं कारण कधीच होणार नाही, ते नियमाने मोक्षाचंच कारण आहे. आणि हा अप्रतिक्रमण रूप भाव बंधाचंच कारण आहे. अज्ञानीचे प्रतिक्रमणही वाक्य असे वाचतं, काय वाक्य आहे, अज्ञानीचे प्रतिक्रमणही नरकादी दुःखाचेच कारण आहे. अज्ञानीचं प्रतिक्रमण जरी केलं असेल, मिथ्या दृष्टीने कितीही प्रतिक्रमण केलं, प्रत्याख्यान केलं, आलोचना केली, तरी देखील पाप बंधच आहे, नरकादी दुःख.